अगोदर ही जी आता आर्किटेक्ट वेगवेगळे येतात, त्यातलं कुठलं चांगलं आहे आणि आपण जे म्हणतो त्या सगळ्या गोष्टी आता नवीन ते कारण ते नुसती साधी इमारत बांधणं ते वेगळं, आणि मी सांगितलं त्याप्रमाणे आधुनिक प्रकारच्या सगळ्या सोयी शिक्षणाच्या सोयी विशेषतः त्याच्यामध्ये मुलांना असलं पाहिजे, आणि बाहेरचा पसाड जो आहे थोडंसं त्याला ओल्ड त्याचं जुनं त्याला थोडंसं रूप द्यायचं. आता अशा पद्धतीने जेव्हा सर्व करावं लागेल तेव्हा नवीन आपल्याला काही डिझाईन्स तयार करावे लागतील, आणि मग त्यातलं बेस्ट कुठलं तर त्याच्यामध्ये परत हा एक बोलतो तो एक बोलतो त्याच्यावरील ही जी नामांकित मंडळी ते सांगते की आम्हाला योग्य वाटतं. त्यानंतर संपूर्ण आम्ही काय अजून पाहिला नाही आहे त्याच्यामध्ये जे आहे थोडंसं मला लक्षात आलं ना, पण आम्ही जे म्हणतो आहोत त्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. तर जास्तीत जास्त त्याचं जे आहे पूर्ण एफ एस आय ज्यादा मिळणारा एफ एस आय सुद्धा त्याच्यामध्ये यूज केला गेला पाहिजे, आणि आधुनिक पद्धतीचे ते सगळ्या गोष्टी आतमध्ये असल्या पाहिजे. तिथे दुकान मकान काही काही होणार नाही, फक्त शाळा शाळा शाळेशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील त्या, आणि आत्ता तर सावित्रीबाई फुलेंचा योग्य ठिकाणी पुतळा आणि म्युरल्स